हाय नमस्कार झटपट मराठी टिप्स मध्ये मर आज आपण टाकाऊ वस्तूंपासून दिवाळीचं डेकोरेशन कसं करायचं सजावट कशी करायची ते पाहायचं अग आहे अगदी मी बहुतेक सगळ्या वस्तू डेकोरेशनसाठी टाकाऊ दाखवलेल्या आहेत आणि त्याचा वापर केलेला आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी हा कर्युगेटेड बॉक्सचे हे तुकडे घेतलेले आहेत हे म्हणजे आपल्याला जे पार्सल येतं आपण ऑनलाईन वगैरे मागवतो तेव्हा हे बॉक्स येतात तर त्याच्यातलंच मी बाजूला काढून ठेवते कधी कधी उपयोगी येतात तसंच मी आता ते दिवाळीसाठी यूज करते तर मी आता तो बॉक्स कट कर करून घेते आहे आणि त्याचे छोटे छोटे आता तुकडे करते आहेत त्याचा वापर मी पुढे दाखवते आहे कशासाठी करायचा तर असे स्क्वेअरमध्ये मी तुकडे कापून घेतलेले आहेत हे तुकडे दिवाळीला आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत कशा कशासाठी ते मी सांगते ते त्याचा वापर कसा करायचा आहे तो पुढे पाहूया त्याच्या आधी माझ्याकडे ह्या जुन्या पणत्या आहेत तर त्या पण व्यवस्थित रंगवायच्या सगळ्यांना रंगवायच्या माहिती आहे पण त्याची बेसिक आयडिया कशी आहे तर आपण पणत्या रंगवताना आधी कधी पण व्हाईट कलर मारून घ्यायचा ॲज अ प्रायमर म्हणून आणि मग त्याच्यावर दुसरा कोणताही कलर मारला का तो छान त्याला बसतो आणि त्याला छान असा लुकसुद्धा येतो तर मी आधी व्हाईट कलर मारला आणि मग त्याच्यानंतर बाकीचे जे कलर आहेत आवडीप्रमाणे तर ते मारून घेते आता ही प ह्या पणतीला व्हाईट झालेला आहे आता मी रेड दिलेला आहे तुम्हाला जो कॉन्ट्रास्ट हवा त्याप्रमाणे तुम्ही कलर मारून घेऊ शकतात जसा मी आता ही पणती पूर्ण केलेली आहे पहा छान मस्त गोल्डन कलरवर दिलं आणि खाली लाल खूप छान लुक आलेला आहे त्याचप्रमाणे ज्या दुसऱ्या दोन पणत्या होत्या त्या पण मी एक कॉपर ग्लेज असा वरती दिलेला आहे आणि आतमध्ये मेहंदी ग्रीन कलर दिलेला आहे खूप छान दिसतात या पणत्या आणि आपण स्वतःने केलं केल्यावर एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो तर अशा प्रकारे या पणत्यासुद्धा सुद्धा आपल्या रेडी झालेल्या आहेत खूप छान लुक ह्या जर तुम्ही बाहेर घेतल्या तर खूप महाग पडतात आपल्याला आपण घरी अगदी कमी खर्चात करू शकतो आता हे जे तुकडे मी मगाशी दाखवले करुगेटेड बॉक्सेसचे तर ते त्याच्यावर आपण दिवाळीत ह्या पणत्या लावायच्या जेणेकरून कधी कधी तेल खाली सांडतं पणत्यांमधून तर आपली लादी फरशी खराब होऊ शकते आणि तेलाचा चिकटपणा तसाच राहतो तर त्याच्यासाठी आपण हे असे तुकडे खूप सारे करून ठेवायचे सर्व तरुण मुलींना स्त्रियांना नेहमी वाईट डिस्चार्ज होत असतो तर व्हाईट डिस्चार्ज खूप कॉमन गोष्ट आहे सगळ्यांनाच होत असतं कधी कधी जास्त प्रमाणात असतं तर तो अपवाद असतो का काहीतरी त्या ते तेव्हा प्रॉब्लेम असतो पण ही नॉर्मल गोष्ट आहे व्हाईट डिस्चार्ज म्हणजे जसं आपल्या नाकातून द्रव्य येतो कानातून वॅक्स येतो स्वेट ग्लॅन्समुळे आपल्याला घाम येतो त्याचप्रमाणे डोळ्यातून पण डिस्चार्ज आपला होत असतो तर असं व्हाईट डिस्चार्ज वायजिनामधून होणं एक नॉर्मल गोष्ट आहे कारण आपली वॅजिना स्वच्छ करत असतो व्हाईट डिस्चार्ज कारण आपल्या पिरियड्सच्या आधी वॅजिनाचा पी एच लेवल वगैरे राखला जातो त्याच्यामुळे व्हाईट डिस्चार्ज अगदी नॉर्मल गोष्ट आहे तर कधी कधी व्हाईट डिस्चार्जमुळे आपली पॅन्टी खराब होत असते तिथे इचिंग होण्याची शक्यता असते तर अशावेळी आपण एव्हर्टिनचं पॅन्टीलायनर यूज केलं तर आपल्याला नक्की उपयोगी येईल जोल्स सरपणा असतो तो ॲपस होतो आणि आपल्याला एक चांगला फील येतो स्वच्छ वाटतं तिकडे आणि स्पेशली हे एव्हर्टिनचं पॅन्टिलायनर आहे ते प्रे ब्रेदेबल लेअर आहे अगदी थिन लेअर असतो त्याच्यामुळे काहीच त्रास होत नाही मॉइश्चर अगदी मेंटेन करून राहते जेव्हा आपल्याला पिरियडमध्ये हेवी डिस्चार्ज नसतो अगदी लाईट असतो तेव्हा आपण पॅन्टिलायनरचा उपयोग करू शकतो प्रेग्नन्सीमध्ये लेडीजना पण खूप उपयोगी येतो जेव्हा हा वाईट डिस्चार्ज होतो किंवा मग बेबीचं वेट वाढल्यावर आपल्याला युरिन डिपॉझिट होते वाईट डिस्चार्ज एक नॉर्मल आहे परंतु ते घट्ट किंवा जर यल्लो असेल तर प्रॉब्लेमॅटिक असतं तर तुम्ही एव्हरटीनच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला सगळी माहिती त्याच्यावर मिळेल आणि फ्री सल्लाही मिळेल डॉक्टरांचा तर डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून सगळी माहिती मिळवू शकता आता पुढची टीप अशी आहे का आपण रांगोळीचा उपयोग करतो दिवाळीच्या वेळेस तर काय काय तयारी करायची तर हा छोटासा असा झाडू ठेवायचा किंवा तुम्ही एखाद ब्रश ठेवा की रांगोळी आपल्याला दुसऱ्या दिवशी काढते वेळी उपयोगी येईल म्हणजे आपल्या घरातला झाडू खराब नाही होणार एक गाळणी ठेवा जुनी असेल ती त्याचप्रमाणे जुन्या बॉटल्स ठेवा कलर भरण्यासाठी ज्या आपण फेकून देणार त्या सगळ्या जुन्या गोष्टी ह्या बांगड्या माझ्या आहेत जुन्या तर त्या आपण रांगोळीचं जे डिझाईन आहे ते बनवण्यासाठी जुन्या बांगड्या ठेवा त्याचा उपयोग होईल सुपारीची रांगोळी असते तर सुपाऱ्या ठेवा आता हे जुनं प्लॅस्टिकचं सगळं आहे ते मी काही वापरत नाही प्लॅस्टिक मग ह्या वाट्या किंवा मग हे बरणीची झाकणं वगैरे मी ठेवलेली आहे रांगोळी मिक्स करायला ही लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक तर कायम हे दोन साचे आपल्याकडे असायलाच हवे तर अशा प्रकारे जुनं मी सगळं यूज केलेलं आहे याच्यासाठी आता हे कुंकू आणि हा गुलाल आहे तर हा फेकून न देता हे कुंकू केमिकल आहे म्हणून मी आता रंग म्हणून त्याचा उपयोग करणार आहे दिवाळीमध्ये आणि हा गुलाल पण एक्स्ट्रा उरलेला पूजेच्या वेळचा वगैरे गणपतीच्या वेळचा वगैरे तर तो मी आता त्याच्यात रांगोळी मिक्स करून छान रंग म्हणून उपयोग करणार आहे तर अशा प्रकारे आपण एक असा ट्रे ठेवायचा आणि हे सगळं एका ठिकाणी ठेवायचा म्हणजे आपल्याला दिवाळीत जर रोज रांगोळी वगैरे काढायची असेल तर सगळं एका वेळी आपल्याला मिळेल उपयोगी पडेल आणि काही शोधाशोध करायला आपल्याला नको अशा प्रकारे हा ट्रेनेट आपण दिवाळीच्या आधी भरून ठेवला तर नक्कीच सगळं आपलं व्यवस्थित होईल लागेल तेव्हा वस्तू मिळतील आता पुढची टीप मी अशी दाखवते की ही जुनी माझ्याकडे चिनी मातीची बरणी होती आता हे एंट्रन्सला माझी ती एक समोरची टाईल्स खूप खराब झालेली आहे ते काळपटपणा त्याचा निघत नाही गम लागलेला आहे तो निघत नाही आहे मग आता तो कोपरा मी एंट्रन्स छान असा डेकोरेट करते म्हणजे दिवाळीच्या वेळेस तो अगदी खुलून दिसेल एंट्रीच्या ठिकाणी तर मी काय केलं आहे जुनी चिनी मातीची बरणी घेतली आहे त्याच्यात चा एक छान हे आ, स्नेक प्लांट लावलेलं ला आहे आर्टिफिशियल काही माझ्याकडे हे असे फुलं होती तर त्याचा मी वापर केलेला आहे तुम्ही दिवाळीच्या वेळेस खऱ्या फुलांचा पण असा वापर करू शकतात आणि आपला असा एंट्रन्सचा एखादा कॉर्नर छानपैकी सजवू शकतात ही पण माझ्याकडे आर्टिफिशियल फुलं मी ठेवून दिले ली आहे कधी जर आपल्याला साधी फुलं मिळाली नाहीत आपली ओरिजिनल तर यांचा उपयोग आपण असा सजवण्यासाठी करू शकतो तर छान अशी रांगोळी झालेली आहे आणि छान त्या बरणीला पण लूक आलेला आहे तर अजून आपण त्याच्यावर काही आपल्याला करायचं तर करू शकतो त्याचप्रमाणे मी ज्या मगाशी पणत्या वगैरे बनवलेल्या आहेत तर त्या आता आपण छान इथे लावूया आणि आपला एंट्रन्स असा घराचा सुशोभित करू शकतो तर बाहेर तर आपण छान करतोस तर घरातल्या आतल्या साईडने पण असं करायला काहीच हरकत नाही मगाशी बनवलेल्या पणत्या पहा मी ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला असं काहीही अजून जुन्या वस्तू वापरून करता येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा खूप जण चॅनल सबस्क्राईब करत नाही तर प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा